आणि आता थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलत आहेत तिथे. पण इथे आता आम्हाला पाहतोय की आम्ही विकास दिसतोय, तसं इथे सुडाचे एमएलए सुद्धा उभे आहेत. मी ते मगाशी म्हणालो, विरोधी पक्षाची सभाच होऊ नये म्हणून इकडले भाजपचे आमदार मोर्चे काढतात, कोर्टात जातात. नागपूर असं कधीच नव्हतं, अशा पद्धतीनं नागपूरचं वातावरण आणि हवा कधी खराब झाली नव्हती. मला माहित नाही त्याच्याविषयी, मला माहित नाही, मला पाहावं लागेल. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे की पुलवामा हल्ला जो आहे तो हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहीत होती की पुलवामा हल्ल्यामध्ये काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे आणि याच्यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी 2019 जे लोकसभेला सामोरे जात होते, आताचे जे आहेत सत्तेवरती, त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीतरी गडबड करतील अशा प्रकारची, भारत पाकिस्तान हल्ला वगैरे, हे प्रश्न आम्ही वारंवार विचारायचा प्रयत्न केला की किती किलो आरडीएक्स तिथे गेलं, 300 किलो. पुलवामामध्ये आरडीएक्स पोचलं कसं, इतका कडेकोट बंदोबस्त असताना आरडीएक्स पोचलं कसं? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाही, त्यांना एअरफोर्सनं किंवा सरकारनं विमान का दिलं नाही की त्यांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का? हे प्रश्न तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने विचारले. पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही हे पाकच्या आवाजात बोलतायत असं करून गप्प करण्यात आलं. पण आज सत्यपाल मलिक जे तेव्हाचे राज्यपाल होते आणि त्यांनीच नेमलेले राज्यपाल होते, त्यांनी तेच सत्य, स्फोटक सत्य समोर आणलंय आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे. या सरकारवरती देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. पण जे जबाबदार आहेत, जे मंत्री, त्यांचं कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. सर, कर्नाटक में एनसीपी चुनाव लड़ने जा रही है, महाराष्ट्र में गठबंधन है, राष्ट्रीय स्तर पर भी गठबंधन है, नहीं नहीं ऐसे में दरार नहीं होगी? कुछ नहीं, महाराष्ट्र की बात अलग है, देश की बात अलग होगी. अगर वहाँ किसी के साथ अलायंस नहीं हुआ है तो हम चुनाव लड़ने, हम भी चुनाव लड़ने जा रहे हैं वहाँ, उसमें क्या है? पहले भी चुनाव लड़ा है हमने. सर, मंत्री वर कोर्ट मार्शल झाला पाहिजे, म्हणजे रक्षा मंत्री वर की पंतप्रधान पण ते होते, नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही? त्याच्यावरती चौकशी होऊ द्या ना. आता हा चर्चेला विषय आलेला आहे. एखाद्या दुसऱ्या देशामध्ये घडलं असतं तर तिकडे त्या संबंधित मंत्र्यावर कोर्ट मार्शल झालं असतं. 40 जवानांची हत्या आहे, हे बलिदान आपण म्हणतो आहे, पण सरकारच्या बेजबाबदार बेफिकिरीपणामुळे झालेली हत्या आहे. कारण त्यांना त्याचा राजकीय प्रचाराचा भाग म्हणून त्या हत्येचा वापर करायचा होता. कारण विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल बघता विदर्भातून विधान परिषदेच्या निवडणुका, जसं मी मगाशी म्हणालो की 2024 नागपूर पूर्ण बदललेला असेल, ते त्या दृष्टीने म्हणतो. नागपूरचा राजकीय पॉलिटिकल डेमोग्राफी बदललेली असेल. इथे महाविकास आघाडीचेच लोक निवडून येतील यापुढे, महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, हे मी स्पष्ट सांगतो. तयारी म्हणाल तुम्ही सभेची, सभेची तयारी जोरात आणि जय्यत आहे. किती विरोध केला, किती अडथळे आणले, तरीही जी सभा आहे महाविकास आघाडीची रविवारी उद्या होणारी, ती प्रचंड होईल. अख्ख्या विदर्भातून लोकांचा ओघ उद्या सकाळपासून सुरू होतो आहे. माननीय उद्धव ठाकरे उद्या इथेच पोहोचतील, इतर सगळे प्रमुख नेते त्या सभेत सहभागी आहेत आणि सभा दणक्यात होईल. येऊ द्या ना, दौऱ्यासाठी येत नसून ते आपली सभा पाहायला येत आहेत. मुंबई इलेक्शनची तयारी, ते मुंबईत बसून ते आमची सभा पाहतील. कारण या सभेचं देशाचं लक्ष नागपुरात सभा होते, हे लक्षात येत. त्यामुळे मुंबईत बसून ते सभा पाहतील, त्यांनी सभा पाहिलीच पाहिजे. जास्त स्ट्रॉंग होऊन उद्धव ठाकरे आणि आपला मुंबईत आहे आणि त्याला कुठेतरी छेद देण्याकरता एक रणनीती आखण्याकरता 50 वर्ष असे काय म्हणताय तुम्ही आता? रणनीती 50 वर्ष आखली जाते. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबईवर शिवसेनेचा पगडा आणि ताबा कायम राहील. तुम्ही किती रणनीती आखा अजित दादा नॉट रिचेबल असल्याचे वारंवार करतायत, काय नेमकं आहे? उद्या अजित दादा येणार आहे की कारण दोन दोन वक्त येणार? माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा उद्या येत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे अशी माझी पक्की माहिती येत आहेत.
आता महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन नेते बोलतील व्यासपीठावर असं साधारण पहिल्यापासून ते एक सूत्र ठरलेलं आहे. एक त्यांचा प्रमुख नेता, एक स्थानिक नेता, या भागातले प्रमुख नेते असतात. आम्ही संभाजीनगरला ते सूत्र लावलं होतं आणि राज्यात सर्वत्र तेच आहे. नागपूरचे त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की जयंतराव पाटील आणि यांचं भाषण होऊ शकतं. बाकी त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. मित्र आहेत आमचे सर. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेस प्रवेश. कोणी? कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांचं तिकीट कापल्याने त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. कर्नाटक मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या नाही. असंख्य आमदार, असंख्य प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री यांच्यासह कोणा म्हणजे जी काही भीती होती ना भाजपा नेत्यांची, मोदी, अमित शहा, अमुक, तोंडावर राजीनामे फेकून निघून गेले. केजरीवाल सीबीआय महाविकास आघाडीची उद्या वज्रमूट सभा होतीये नागपुरात आणि त्या संदर्भातली तयारी तर जय्यत सुरू आहेच आणि यावरतीच प्रश्नांना उत्तर देत होते संजय राऊत. यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या पाहूयात. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या सततच्या